काय त्रास आहे तुम्हाला? कुठून कसा? हा कसा बसलं की दुखत कसं जाते? कधीपासून दुखत? एक वर्षापासून दुखते. नक्की आता या पेशंट मध्ये आपण रक्तमोक्षण करूया. रक्तमोक्षणासाठी आपण एक स्काल्पेल, 10 cc सिरिंज आणि स्पिरिट स्वॅब घेतलेला आहे. आता निगेटिव्ह प्रेशर, प्रेशर लिमिट पाय असा ठेवा उभा. व्हेरी गुड. मेन आता कसं आहे, पेशंटचं ब्लड प्रेशर व्हॉल्यूम जर व्यवस्थित असेल तर ती मेन जनरली फुगलेली असते. जर नसेल, जर फुगलेली नसेल तर त्याचे कारण काय असतात की पेशंटने एकतर व्यवस्थित जेवण केलेलं नसेल आणि रक्तमोक्षण करण्याची जी आयडियल वेळ आहे ती जेवणानंतर साधारणपणे 1 ते 1.5 तासाच्या जवळपास आपण रक्तमोक्षण करायला पाहिजे, सिरावेत करायला पाहिजे. आता या साधारणपणे 1.5 वाजता या जेवलेले आहेत तर त्याच्यानंतर 1.5 तासात आपण रक्तमोक्षण करत आहोत. आता हे बघा, ही व्हेन घेतोय आपण, ही व्हेन लागलेली आहे आणि आता आपण रक्तमोक्षण करतोय. साधारणपणे एका वेळेला रुग्णबलाचा, रोगबलाचा विचार करून म्हणजे व्याधीबल आणि रुग्णबल याचा विचार करून 20 ते 30 ml पर्यंत एका वेळेला आपण सिरावेत करून रक्तमोक्षण करायला पाहिजे. तसं आपण आता यांच्यामध्ये मध्यम बल आहे तर आपण 20 ml यांच्यामध्ये रक्तमोक्षण करू आणि त्यांना काय आराम मिळतो न मिळतो तो आता बघूया. तर बरेचदा तुम्ही एस्पिरेट करत असताना काय होते, स्काल व्हेनच्या निडलची टीप आहे ना ती व्हेनस वॉलला चिटकल्यामुळे ब्लड येत नाही. त्यावेळेला काय करायचं, निगेटिव्ह प्रेशर सोडून द्यायचं, नॉर्मलाइज होऊ द्यायचं प्रेशर आणि परत निगेटिव्ह प्रेशर क्रिएट करायचं. कॉटन आणि स्टिकिंगने ते सील करून घेणार. आणि स्काल्पेल सुद्धा कोणाला निडल परत टच होणार नाही, लागणार नाही याची काळजी घेण्यासाठी आपण ती सील करून मग डस्टबिन मध्ये टाकून देणार. रक्तमोक्षण सिरावेत केलेलं रक्तमोक्षण केलेलं ब्लड आहे 20 ml. चालताना दुखत होतं की बसल्यानंतर दुखत होतं? चालताना हे असं सांगताय ते तुम्हाला बसल्यानंतर दुखत होत, ते दुखणं आता किती कमी झालं? नक्की बघा, एका 2 मिनिटाच्या प्रोसेसने, रक्तमोक्षणाने त्या पेशंटचं 1 वर्षापासूनचं जे दुखणं होतं ते 1-5 मिनिटाच्या 50% कमी झालेले आहेत. उद्या सकाळपर्यंत अजून आपल्याला त्यांच्यामध्ये रिझल्ट दिसतील. धन्यवाद. थँक्यू.